जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब ब्लॉग मध्ये. आणि आजचा टॉपिक पण खूप मस्त आणि खूप आनंदाचा आहे. आज राय फॉर्मेसला एक वर्ष पूर्ण झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये एक वर्ष पूर्ण झाल्याच्या आनंदामध्ये आणि एक ऑफर आपण ठेवली होती स्मार्ट वॉचची. तर जवळजवळ 3 तासात रील टाकली होती 3 तासाच्या आधी. तर इकडं जवळजवळ 63-65 ऑर्डर्स बुक झालेले आहेत आणि असं प्रॉपर आपली पॅकिंग वगैरे चालू असते. इकडं सिस्टमवर सगळ्या ऑनलाईन ऑर्डर्स वगैरे घेतले जातात आणि आपली पूर्ण टीम याच्यासाठी काम करत असते. तर आता थोड्याच वेळात आपण केक कट करणार आहे परफॉर्मन्सचा आणि तुम्ही पुढं ब्लॉग बघत राहा, तुम्हाला इंटरेस्टिंग गोष्टी आणि आजचा एक भारीवाला टॉपिक ब्लॉग मधला की तुम्हाला याच्या पुढे सांगेल केक कापताना. सो कंटिन्यू. जवळजवळ आम्ही 2.5 तास थांबलेलो आहे आणि केक आत्ता आलेला आहे. आयुष खाली होता, तो वरती येत आहे. तो कुठं आहे बघता का जरा? आम्ही बघतो की जाऊ. आयुष आलेला आहे आणि असा प्रकारचं आपण मस्त आहे की तुम्ही बघू शकता. इथं आपण केक आणलेला आहे. केक आपण आता घेऊया. इकडे सगळ्या पदाधिकाऱ्यांना, आजी माझी मेंबर लोकांना या ठिकाणी इन्व्हायटेशन देत आहे आम्ही. आणि गुलकंद, ते काय कुठलं मलाई, रसमलाईचा आम्ही केक इकडे आणलेला आहे. असा फोटो वगैरे काढून आपण आमच्याकडे स्कीम राबवलेली आम्ही. जे कोण हे दुकानामध्ये फोडल ते इकडे झाडून पोछा करत. मित्रांनो, आज आपल्या राय फॉर्मेन्सला एक वर्ष पूर्ण झालेलं आहे. आज याच दिवशी राय फॉर्मेन्सची ओपनिंग केली होती आपण आणि जबरदस्त तुमचा प्रतिसाद आपल्याला भेटलेला आहे. तर दादाला बोलायचं असं की एक वर्ष आधी खूप लोक खूप काय काय आम्हाला बोलले होते. तर मी नाही सांगत, दादा तुम्हाला सांगेल. खरं तर रायबाई, आमचं स्वप्न आहे हे आम्ही 2 वर्षापूर्वी पाहिलेलं आहे. पहिलं डोक्यात असं होतं की फक्त हे रायबा हे फक्त ऑनलाईन असेल, फक्त ऑनलाईन सेल त्याच्यावर होईल. त्याच थोड्या दिवसानंतर आम्ही आयुष्य आमच्या हे काका आहेत आमचे, यांना बोलून दाखवलं विषय असं असं करायचं आपल्याला. एकमेव व्यक्ती असेल की आमच्यावर विश्वास ठेवून त्यांनी जॉब सोडायची तयारी दाखवली आणि ह्या शॉपसाठी वेळ द्यायची तयारी दाखवली. आम्ही पहिल्यांदा हा छोटा हा गाळा बघतोय, तुम्ही एवढा गाळा नव्हता, हा छोटा 10x10 गाळा होता. तो 10x16 गाळा होता तो आम्ही घेतला रेंटनी. माहिती काहीच नव्हती. आम्ही स्वतः मार्केटमध्ये फिरलो की आम्ही बोलता बोलता असंच बोललो की बाबा ह्या शॉपचे आम्हाला भविष्यामध्ये 3 शॉप करायचे कमीत कमी एका वर्षात. त्या हिशोबाने आपण टार्गेट ठेवूया. आपले जे मित्र म्हणतात, बाकीचे म्हणतात, त्यांनीच आमच्या पाठीमागे टिंगलटावळी केली. छोट्याच्या गाळ्यात टपरीत शॉप चालू केले, काय एवढं त्याच्यामध्ये हे ते. एका वर्षात टार्गेट आम्ही घेतलं होतं. त्या स्वप्नासाठी दोघांनी मिळून जे स्वप्न बघितलं त्या स्वप्नासाठी राबला आणि त्यांनी ते ग्रो केलं. आज एक वर्षानंतरचा रिझल्ट असा आहे की हा एक गाळा आहे. त्यानंतर थोड्या दिवसात आम्ही शेजारचा गाळा घेतला. त्यानंतर थोड्याच दिवसात आम्ही अजून एक गाळा घेतला. 3 गाळे ह्या फ्लोअरला घेतले. वाईमध्ये रायबाची फ्रँचायझी ओपन केली जी त्याचे होम ब्रँच आहे. एवढं अचीवमेंट त्यांनी या एका वर्षामध्ये केलंय आणि मी स्वतः बघितलंय तो किती पळलेला आहे. रात्री 12, 1, 2, 3 कधी कधी झोपायला 4 वाजणे, परत उठताना परत सकाळी 8 उठणे. ही एवढ्या एक वर्षाची मेहनत आहे. पूर्ण एक वर्ष आम्ही याला दिलं तर त्यामुळे ही मेहनत आमची सक्सेसफुल झाली. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा हात काकांचा आहे. काकांनी आमचं रिटेल शॉप इतकं भयान सांभाळलं, इतकं भयान सांभाळलं की आम्हाला बाकीचं फक्त आम्हाला बाहेरचं बघायचं होतं, बाकीचं काय बघायचं नाही. आणि सोशल मीडियामध्ये तर हा बापच आहे सगळ्यांचा, त्याच्यामध्ये काय विषयच नाही. तर तो ते हँडल करायला त्याला कोणी सांगावं लागणार काय नाही. आणि त्याचा ब्रँड त्यांनी एवढा मोठा केलाय. आमचं छोटं मोठं सहकार्य त्याला आहे पण आम्ही शेवटी त्याचे सहकारी आहोत. आणि याच्यामध्ये मला एक गोष्ट अशी सांगायची, गौरवदादांनी पण खूप सपोर्ट केला. आम्ही जेव्हा पर्चेसिंग करायला गेलो ही गोष्ट मला खरी सांगूशी वाटते. तर मार्केटमध्ये जे होलसेलचं मार्केट आहे, खूप लोक मला समोर बघत होते आणि माझ्यावर हसत होते. पण त्या टायमाला मला खूप राग आला होता की मी पण प्रयत्न करतोय पण आम्ही तिथनं उत्तर नाही दिलं कुणाला. मी तिथं कुणाला काय बोललो पण नाही. मी गौरवदादाला एवढं म्हणलं, आज हसते ते म्हणलं उद्या हेच लोक आपल्याकडे येतील की तुमचे पॅटर्न आम्हाला द्या. अजून एक गोष्ट सांगतो की जेवढा ऑनलाईनचा सपोर्ट आहे आज रायबाला, जर तुम्ही स्टार्टिंग मध्ये व्हिडिओ बघितला असेल जे ऑफर्स लावतो ना आपण डायरेक्ट दाखवतो किती पार्सल पॅकिंग केलेली. तर हे तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे आणि बोलायचं खूप आहे पण लय मोठं होईल खूप. म्हणजे मी 2 दिवस बोलू शकतो या गोष्टीवर आम्ही सगळे, कारण की एवढी मेहनत केली आहे एका वर्षामध्ये. प्रत्येक महाराष्ट्राच्या कोपऱ्या कोपऱ्यात आपले पार्सल जातात. MP, UP, मध्य प्रदेश, जालना, जळगाव, बीड, परत हैदराबाद, गोवा, अशा वेगवेगळ्या स्टेटमध्ये, कर्नाटक वगैरे, बागा वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये आपले पार्सल गेले. तर असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या. मित्रांनो, जर तुम्हाला पण व्हिजिट करायची असेल शाखेला, तर कोंडव्यामध्ये आपली मेन ब्रांच आहे ती वाईमध्ये. तर तुम्ही दोन्ही शाखेनं व्हिजिट करा आणि असंच प्रेम राय फॉर्मेन्सवर दाखवत राहा. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा दादा.
तर मित्रांनो आपल्या शॉप मध्ये खूप मेंबर आहेत, आपल्या घरातले सगळेच मेंबर आहे. आम्ही जवळपास जेवढे मेंबर आम्ही काम करतो सगळे घरातले, आम्ही दादा आहे, मावशीचा मुलगा, नंतर मग काका आहेत. तर काकांना आपण विचारू, काका सगळे रिटेल काउंटर आपले बघतात, तिन्ही दुकानांचे रिटेल काउंटर बघ काकाच बघतात एकटे. तर काका कसा एक्सपिरियन्स आहे आपल्या एक वर्षाचा? छान आहे एक्सपिरियन्स, छान आहे, पोरांची मदत चांगली होती. शॉप सांभाळत तुम्हाला सांगतो, दिवाळीत वगैरे एवढं जबरदस्त काम काकांनी केलेलं आहे. दिवाळीत सगळे आपलं असं आपलं एक दुकान नाही की लईच गर्दी असते असं काही नाही आहे, पण 4-4 वाजेपर्यंत सगळी पोरं उभी होती. त्यात तुम्हाला दाखवतो आपल्या टीमचे अजून मेंबर आहेत, हे दत्ता आहे, दत्ता प्रेम, दत्ता ये ना ये प्रेम आहे, दत्ता आहे, निखिल जो आहे, निखिल आमच्या मावशीचा मुलगा आहे. आणि दत्ता जवळजवळ 3 ते 3.5 वर्ष झाले आपल्या एलईडी बल्बच्या बिझनेस मध्ये पण आपल्या बरोबर होता. आणि प्रेम आता जस्ट जॉईन झालेला आहे, पण प्रेमचं काम खूप जबरदस्त आहे. प्रेम आता क्लोथिंगचं इकडचं सांभाळतो, आणि आपला निखिल ऑनलाईनच्या सेक्शनमध्ये थोडीशी मदत असते त्याची, आणि आपल्या फुटवेअर डिपार्टमेंटचं पण तो हँडल करतो. त्यानंतर दत्ता फुटवेअरचं प्रॉपर हँडल करतो सगळं. आणि त्यानंतर ना अजून एक हुकुमिक आहे आमच्याकडं, ये एक हा राजदादा आहे, आणि हा आमच्या बरोबर आणि दादाचा एकदम जुना मित्र आहे. जवळजवळ किती झालं, 8-9 वर्ष झाले, 9 वर्ष झाले. तर ही आमची सगळी रायबाची फॅमिली आहे, आणि आमची दिदी ऑनलाईनचं अजून काम बघते, ती वाईला आहे, तिच्याकडे सगळं ऑनलाईनचं हे असतं. पार्सल येतात, पॅकिंग जाणे, काय पार्सल्स पॅक करणे सगळे या दोघांकडे असतात. तर ही आमची पूर्ण टीम आहे, आणि या टीमने गेल्या वर्षभरात खूप चढ उतार बघितले, ते खूप टेन्शन्स. त्यानंतर मध्ये अजून एक गोष्ट मला सांगायची राहिली आहे त्याच्यामध्ये, की दुकानात चोरी झाली होती खूप मोठी, त्यामध्ये एवढा मोठा लॉस झाला होता ना तो, की तो भरून काढण्यात 1 महिना गेला, पण आम्ही खचलो नाही कुठं. लोकांना वाटलं होतं की परत 2 दुकानांची 1 दुकान होतात, ते नाही, दोघांची 4 करून दाखवली आम्ही. आणि त्या स्टेपला अख्ख्या मार्केटमध्ये आमचं नाव पण खूप चांगलं आहे, सगळ्या डीलरकडे नाव चांगलं आहे. खरंच खूप आनंदाची गोष्ट आहे, सगळ्यांना खूप आनंद होतो की आम्ही एवढं चांगल्या प्रकारे कमी वेळात जास्त एवढी प्रगती करतोय आणि चांगल्या पद्धतीने करतोय. तर सगळ्यांचे तुमच्या सगळ्यांचे खूप आभार की तुम्ही राय फॉर्मेन्सला एवढी मेहनत देताय, तुमचा टाईम देताय. अक्षरशः दिवाळीमध्ये सगळ्यांनी वडापावर अख्खे दिवस काढलेले, आणि कधीच आम्ही कुठली रील टाकत नाही की काय मेहनत चालली काय नाही चालली. अजून एक गोष्ट मला सांगायची, ती मेन्शनमध्ये मी काढणारच नाही, लावतो एडिटमधनं, की काम करण्यासाठी आमच्याकडे आमची सगळी टीम आहे. मी स्वतः पोती उचलतो, हा उचलतो, दादा उचलतो, काका उचलतात, पण आम्ही कधीच कुणाला शोषण करत नाही की पोती उचलताना येते, तसलं काही कामच आमच्याकडे चालत नाही. ना तुम्ही बघितलं असं रीलवर कधी दुकानं दाखवलं ते एवढे पास काही नाही, प्रॉपर काम एक काम चालतं, कस्टमरला चांगली सर्विस भेटावी एवढंच आमच्या रायबाचं ध्येय, आणि ते पूर्ण होते आणि यापुढे पण मोठ्या प्रमाणात होईल. सो धन्यवाद. हा करून दे भैयाला कसं लावलाय दादा, कसं वाटतंय तुला, तू सगळं बघितलेलं राय परफॉर्मन्स, कसं वाटतंय? एक नंबर, भारी वाटतं. बापरे पोरं केक खाणले, बंडी शेट घेतले काय, बंटी शेट तुम्हाला कसं वाटतं? एक नंबर भाऊ. बंटी आणि हिमांशु पण इथंच थांबलो होतो, त्याच ठिकाणी आम्ही सगळं बघत होतो, त्यामुळे त्या दिवशी ना या दिवशी असं जरा मन प्रसन्न झालंय, एवढी खुशी झाली, चांगलं वाटतं. 1 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल तुला पण धन्यवाद. अजून पुढे मोठं होऊ दे सगळं, हा का पट्टा तू विकत घेऊ दे. अरे तोंडात 2 केक अजून भाऊ, अजून एक कप अजून. ठीक आहे, धन्यवाद तुला, पुढील वाटचाली काय म्हणतोय मशु. आज युट्यूबला आपले 1 लाख पण झाले माहिती ना, आपण बसलो होतो, आम्ही जस्ट युट्यूब चालू केलं होतं आणि मशू म्हणलो भाई युट्यूब चालू केलं असं तसं, पण सबस्क्रायबर्स वाढत नाही ते, पण आम्ही तेव्हा बोललो होतो की 1 लाख होतील लवकरच असं तसं. आता क्या बोलताय सबस्क्रायबर्स केले 1 लाख आणि असंच पुढं 1 मिलियन लवकर सिल्वरले बटन ऑन द वे, ऑन द वे झाला माझ मोडला. पैसे गोळा करतोय, मोडला का साफ करून घ्यायचं, साफ पटकन दोघांना तुम्ही माझा होता तसले फुगे बिगे पडलो पटकन दादा गाडी जागत्या भारचे बोट घातली घाण काय नाही खाजत होता, जास्त खाजत होता, जास्त बोट घातलं असं होतं काही.
भेटूया नवीन ब्लॉग मध्ये आणि हा ब्लॉग छोटासा असेल पण छोट्या मध्ये खूप सारी मजा आहे. वाईच्या शकीला या नक्की या वाईच्या जागेला बनवून करा. बाय, मिलेंगे अगले ब्लॉग में.